आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. आपल्याच माणसांची आपुलकी. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सातारच्या गुणवान अभिजित चव्हाणला केली आपुलकीने मदत. सध्या सोशल मीडियाचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत. सोशल मीडियावर, खास करून व्हॉट्सअपवर लोक मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, पण व्हॉट्सअपचा वापर हा गुड मॉर्निंग आणि गुड नाईट किंवा फॉरवर्डेड मेसेज पाठवण्यासाठी जास्त होतो. त्यातच भर म्हणून व्हॉट्सअपच्या माध्यमातून अपप्रचार किंवा अफवाही पसरवल्या जात आहेत. पण या सगळ्या गोष्टींना फाटावर मारत जिल्हा परिषद शाळेच्या आपली माणसं या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एका गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्याला मदतीचा हात देऊ गेलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही 10वीत तब्बल 93% गुण मिळवलेल्या सातारच्या अभिजित राजाराम चव्हाणला त्यांनी आपुलकीने मदत केली. आपली माणसं या ग्रुपची ही मदत नक्कीच कौतुकास्पद आहे. मुरलीधर दोडके यांनी अभिजितने प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून मिळवलेले गुण पाहून त्याला मदत करण्याचे आवाहन आपली माणसं या ग्रुपच्या माध्यमातून केले. दोडके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सदर ग्रुपवरील शिक्षक मित्रांनी सामाजिक बांधिलकी जपली. खरं तर मदत करणार ही सर्व शिक्षक मंडळी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातलीच, पण अभिजितच्या गुणवत्तेने आणि सामाजिक उदरदायित्वाने भारावलेल्या या ग्रुपने सातारा येथे जाऊन अभिजितला 34,000 रुपयांची आर्थिक मदत केली. मी अभिजित चव्हाण, 10वीमध्ये 93% गुण मिळवलेले. तर आपली माणसं या ग्रुपद्वारे जिल्हा परिषद शाळेचे खानापूर तालुक्यातले, जिल्हा सांगली या जिल्ह्यातले काही शिक्षक होते. आपली माणसं या ग्रुपद्वारे त्यांनी त्यांच्या डिस्कस केलं आणि माझ्या मदतीसाठी जवळजवळ 34,000 ते 35,000 रुपयाची रोख रक्कम त्यांनी दिली. मी त्यांनी दिलेल्या मदतीचं नक्कीच चांगल्या कामासाठी सार्थक लावेन आणि नक्कीच 4 ते 5 वर्षात एक चांगला अधिकारी म्हणून नावलौकिक कमावेन आणि या शिक्षकांच्या ग्रुपला, प्रत्येक शिक्षकाला कधीही विसरणार नाही एवढी मी हमी देतो. धन्यवाद. अभिजित सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चोपडी गावचा. अभिजितचे वडील अंध आहेत. त्याची आईच रोजगार करून पोटाची खळगी भरत असते. मोठा भाऊ आणि मोठी बहीणही अंध आहेत. घरची परिस्थिती अशी असतानाही काम करत, परिस्थितीवर मात करत अभिजितने जिद्दीने 10वीला 93% गुण मिळवले. त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, पण तितकंच कौतुक आपली माणसं या ग्रुपमधील मंडळींचं करावं लागेल. मुरलीधर दोडके यांनी ग्रुपमध्ये अभिजितला मदत करण्याचं आवाहन केलं आणि त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत संजय संतोष जगताप, प्राम माने, राजेश निकम, प्रदीप भांदिरगे, नागनाथ तामकडे आणि स्वाती शिंदे यांनी सढळ हाताने त्याला मदत केली. खानापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा आपली माणसं असा एक ग्रुप आहे. सदर ग्रुपवरती माननीय दोडके सरांनी काल एक पोस्ट टाकली. त्या पोस्टसोबत एक व्हिडिओही होता आणि त्या व्हिडिओमध्ये अभिजित चव्हाण नावाचा एक गरीब होतकूर विद्यार्थ्याचा पूर्ण कथा होती. त्याचा, त्याने जे काय परिश्रम केलेला आहे आणि त्याचा जो काय संघर्ष आहे त्या व्हिडिओमधून मांडलेला होता. त्याला 10वीमध्ये 93% गुण मिळाले होते, परंतु ते 93 गुण मिळवताना त्याला खूप कष्ट आले. त्याचे आई वडील हे खूप हालाकीच्या परिस्थितीत होते. एक मातंग समाजातला हा विद्यार्थी खूप कष्टानं त्यानं 93% गुण मिळवलेले होते. त्याचे वडील अंध होते, त्याचा थोरला भाऊसुद्धा अंध आहे. अशा परिस्थितीसुद्धा आई रोजगार करून त्या मुलाला 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं होतं. आता ह्या होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थ्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी काही पैशांची आर्थिक गरज फार मोठ्या प्रमाणावर होती. हा मेसेज दोडके सरांनी आमच्या ग्रुपवरती टाकल्यानंतर माननीय आमचे सागर सर आहेत, आमचे अध्यक्ष जगताप सर आहेत, यांनी सर्व ग्रुपमधल्या सर्व सदस्यांना आवाहन केलं की सर्वांनी आपल्या परीनं जे इतकं काय शक्य आहे तितकं वर्गणी स्वरूपात आपण जमा करू आणि सदर विद्यार्थ्याला आपण जाऊन काही ना काहीतरी आर्थिक मदत त्याच्या पुढील वाटचालीसाठी, पुढील शिक्षणासाठी करूया म्हणून. मग त्या
अनुषंगाने आम्ही सकाळी पोस्ट टाकली की आम्ही 10 वाजता पंचमुखी मंदिर विटा इथं उभे आहोत. कोण ज्यांना कोणाला मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी तिथे येऊन आपली जी काय आर्थिक मदत असेल, कोणी 200 देतील, कोणी 500 देतील, आपल्या इच्छेप्रमाणे द्यावं. 1-2 तास आम्ही तिथं पंचमुखी मंदिराजवळ उभे होतो. त्या 2 तासामध्ये तब्बल आमच्या प्राथमिक शिक्षकाने 34,000 रुपये गोळा केले आणि आमच्याजवळ दिले. आता तिथून पुढची आमची जबाबदारी निश्चित झाली की ती रक्कम व्यवस्थितपणे आणि लवकरात लवकर अभिजित चव्हाणपर्यंत पोचवण्याची. मग आमचे सागर सरांनी त्यांची गाडी काढली. त्यांच्या गाडीमध्ये मी, आमचे अध्यक्ष संतोष जगताप, आमचे श्याम माने सर आणि दोडके सर असे आम्ही 5 जणांनी त्याच्या घराकडे कूच केली. त्याचं घर होतं पाटण तालुक्यातील चोपडी इथं. तिथं आम्ही जवळपास जात असताना आमच्या काही मित्रांनी आम्हाला, पाटण तालुक्यात काही मित्रांनी सांगितले की तो आता साताऱ्यामध्ये गेलेला आहे, साताऱ्यामध्ये पुढील शिक्षणासाठी तो आता राहायला साताऱ्यामध्ये गेले. मग तिथून आम्ही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळून साताऱ्याला गेलो. जाईपर्यंत आम्हाला जवळपास तिथं 8 वाजले संध्याकाळच्या. 8 वाजता आम्ही तिथं गेलो. तो ज्या खोलीमध्ये राहत होता, एक छोटीशी 10x12 किंवा 10x15 ती खोली असेल, त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचं कुटुंब राहत होतं. ते कुटुंब त्याच्या शिक्षणासाठी म्हणून ते सर्वजण साताऱ्यात गेलते, स्थायिक झालते. त्याची आई अशीच जिथं काम मिळेल तिथं काम करायची, झाडलोट करण्याचं किंवा भांडी धुण्याचं अशी काम करून कसं तरी त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. आणि याला पुढील शिक्षणासाठी खरंच गंभीर परिस्थिती निर्माण झाली. आणि ज्यावेळी आम्ही सांगितलं की आम्ही विट्यातून आलेलो आहोत आणि तुला एक तुझ्या भावी वाटचालीसाठी आम्ही मदत देणार आहोत, 34,000 रुपयाची रक्कम ज्यावेळी आम्ही त्यांना दिली, सुपूर्द केली, त्यावेळी खरंच हा एक सुखद धक्का होता त्यांच्या कुटुंबियासाठी. त्याच्यासाठी त्यांचे डोळे पाणावले होते आम्हाला पाहून, ती रक्कम पाहून. आणि त्यानं खरंच खूप आभार मानले सर्व शिक्षकांचं, आपली माणसं ग्रुपमधील सर्व मेंबरचं, की त्यांनी ही संवेदनशीलपणा दाखवला आणि त्याला जी काही मदत केली. आम्हीसुद्धा आमच्या या ग्रुपमधल्या सर्व सदस्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या हाकेला प्रतिसाद दिलेलं आणि एका चांगल्या होतकरू विद्यार्थ्याला चांगला एक पाठिंबा दिला. धन्यवाद. ही मदत करून आपली माणसं या ग्रुपमधील लोकांनी माणुसकीच फक्त जपली नाही तर प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला एक आदर्श समोर ठेवला. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.